मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे, परीक्षा विभागाला विद्यार्थ्यांनी टाळं लावण्याचा प्रयत्न केला. पुनर्मूल्यांकन आणि रखडलेल्या निकालांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. सुरक्षा रक्षकांनी या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केल्यानं तणावाचं वातावरण आहे. गेले अनेक दिवस राज्यामध्ये मुंबई विद्यापीठ हे चर्चेमध्ये आहे. विद्यार्थ्यांचे निकाल रखडले, लाखो विद्यार्थ्यांना यामुळे आपल्या निकालाची वाट पाहत रखडावं लागलं. अनेकांचे ॲडमिशन कॅन्सल झाले, परदेशातल्या शिष्यवृत्त्या रद्द झाल्या, परदेशातले प्रवेश रद्द झाले आणि त्यामुळं साहजिकच विद्यार्थी अत्यंत संतप्त आहेत. दृश्य आपल्यापर्यंत पोचले, आपण बघतोय हे विद्यार्थी आता अत्यंत आक्रमक झालेले आहेत. माझ्या सहकारी दीपाली जगताप पाटील आपल्या संपर्कात आहेत. दीपाली, परीक्षा भवनाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला, काय संतप्त भावना विद्यार्थ्यांच्या होत्या? अजित, निश्चितच आता 6 महिने संपलेले आहेत, 7वा महिना सुरू आहे. विद्यापीठाने अजूनही पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. शिवाय जवळपास 35,000 ते 40,000 विद्यार्थी आहेत ज्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जे आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत. आणि आपल्याला असे अनेक विद्यार्थी जे आहेत आपण त्यांना भेटलोय की मूळ निकालानंतर पुनर्मूल्यांकनात ती मुलं पास झालेली आहेत, त्यांना अधिक चांगले मार्क मिळालेले आहेत. त्यामुळे निश्चितच मुलांना जो मूळ निकाल लागला, जो ऍव्हरेज मार्क दिले असतील किंवा ऑनलाईन असेसमेंट मधून ऑनलाईन निकाल आला, त्यावर मुलांना विश्वास नाहीये. त्यामुळे विद्यार्थी जे आहेत त्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेला आहे आणि निश्चितच मुलांना पुनर्मूल्यांकनामध्ये दुप्पट मार्क जे आहेत ते मिळत आहेत. त्यामुळे कुठेतरी मूळ निकाल जो लागला त्यावरच प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे हे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नोव्हेंबरमध्ये या सुरू केलेल्या परीक्षा विद्यापीठाने घेऊ नये अशी भूमिका आता विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. कारण आता 7 महिने झाले, विद्यार्थ्यांचं हे वर्ष तर वाया गेलंच, प्रवेशाच्या अनेक संधी वाया गेल्या. त्यामुळे निदान पुनर्मूल्यांकनाचे निकाल तरी विद्यापीठाने लवकर द्यावेत अशी मागणी आता मोठ्या संख्येने विद्यार्थी करतात. दीपाली, साहजिक आहे विद्यार्थ्यांच्या संतापाचा कडेलोट होणं. ज्येष्ठांनी अनेकदा या सगळ्या संदर्भात आश्वासनं देऊ नये, जर ती आश्वासनं पूर्ण होत नसतील तर खरंच विद्यार्थ्यांच्या या भावना साहजिक आहेत. पण लवकरात लवकर सगळी परिस्थिती सामान्य व्हावी याकरता प्रशासनानं नक्की प्रयत्न करावा. धन्यवाद.